नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वैदिक संस्कृती इयत्ता सहावी इतिहास या धड्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत ठीक आहे तर खूप वेळा आपण ह्याच्या आधी अभ्यास करताना वेद वैदिक संस्कृती या बाबतीत खूप वेळा शब्द येऊन गेलते मग हे वेद काय आहेत कुठून आले कोणी रचले कशासाठी रचले होते याबद्दलची पूर्ण माहिती या पाठामध्ये आज आपण पाहणार आहोत ठीक आहे त्यामध्ये पॉईंट असणार आहेत वैदिक वाङ्मय वैदिक संस्कृतीमधली कुटुंबव्यवस्था दैनंदिन जीवनमान त्यांची शेती पशुपालन आर्थिक सामाजिक जीवन कसं होतं धर्मकल्पना त्यावेळीची कशी होती आणि शासन व्यवस्था ही कशी होती <coughs> याआधी आपण हडप्पा संस्कृती पाहिली होती हडप्पा संस्कृतीची शासन व्यवस्था त्यांची गृहरचना यावरती ती माहिती घेतली पण ही वैदिक संस्कृती ही कशी होती याबाबतीत पूर्णपणे माहिती आपण आता या पाठामध्ये आपण घेऊया ठीक आहे चला मग सुरू करू वैदिक वाङ्मय काय आहे वैदिक वाङ्मय ठीक आहे वेद वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजे वैदिक संस्कृती होय जे वेद वाङ्मय आहे आता हे वाङ्मय वाङ्मय शब्दसारखा येतोय तर हे जे काही ग्रंथ आहेत वेदाचे ग्रंथ त्यांना वाङ्मय असे म्हणतात ठीक आहे वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती जी आहे ती आहे वैदिक संस्कृती वेद हे आपले सर्वाधिक प्राचीन साहित्य मानले जाते आता साहित्य याचा अर्थ इथे एखादी वस्तू असा घ्यायचा नाही साहित्य याचा अर्थ लिहून ठेवलेले ग्रंथ किंवा लिहून ठेवलेले जे पुस्तकं आहेत त्यांना साहित्य असं मानलं जातं आणि हे सर्वाधिक प्राचीन आहेत सर्वाधिक प्राचीन म्हणजे सगळ्यात जुने वेदाच्या आधी काय असेल तर त्यावेळी लिपी वगैरे अस्तित्वात नव्हती पण त्यानंतर जस जसं माणसाला लिपी लिहिण्याची सवय अवगत झाली कला अवगत झाली त्यानंतर त्यांच्या ज्ञानात लोकांच्या ज्ञानात जशी भर पडत गेली तसतसं जे वेद मुखाने म्हणले जायचे ते वेद आता लिहून ठेवले जाऊ लागले आणि हे सर्वात प्रा सर्वाधिक प्राचीन साहित्य मानलं गेलं वेद आहे वेदांची निर्मिती अनेक ऋषींनी केली हे जे काही वेद आहेत हे वेद ऋषीमुनींनी रचलेले आहेत रचलेले आहेत म्हणजे लिहिलेले आहेत ऋषींनी याची निर्मिती केलेली आहे वेदातील काही सुक्ते स्त्रियांनाही स्फुरलेली आहेत सुक्त म्हणजे त्यातल्या ओवी पंक्ती ज्या आहेत या स्त्रियांनाही स्फुरलेल्या आहेत म्हणजे स्त्रियांनाही प्रेरणा देणाऱ्या ह्या पंक्ती सुक्ते आहेत वेद वाङ्मयाची भाषा संस्कृत होती आज आपण जी भाषा बोलतो ही आहे मराठी भाषा पण जी वैदिक वाङ्मयाची जी भाषा होती त्यावेळी ही संस्कृत भाषा होती संस्कृत आता सध्या जास्त प्रमाणात बोलली जात नाही पण बऱ्याच शाळामध्ये संस्कृत हा विषय शिकवण्यासाठी येतो पण आधी जी भाषा होती ही संस्कृत भाषा होती आणि खूप छान भाषा होती वैदिक वाङ्मय अत्यंत समृद्ध आहे हे जे वैदिक वाङ्मय आहे हे खूप समृद्ध असं वाङ्मय आहे ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो वेदांमध्ये ऋग्वेद हा जो ग्रंथ आहे हा हा या सर्व वेदांचा मूळ ग्रंथ म्हणजे ऋग्वेदापासून या ग्रंथांची सुरुवात झाली होती तो काव्यरूप आहे आता काई है? तो रूप हा जो काही धडा आहे हा आपण धड्याच्या स्वरूपात वाचतो पण काव्यरूप म्हणजे कसं कवितेच्या रूपात हा ऋग्वेद हा ग्रंथ आहे ऋग्वेदासह यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आहेत सध्या आपली जी वैदिक संस्कृती होती जे आपले द वेद आहेत ह्या वेदामध्ये कुठले कुठले वेद येतात ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे चार वेद आपल्या वैदिक संस्कृतीनुसार आहेत या चार वेदाच्या ग्रंथांना संहिता म्हणतात हे जे चार वेद आहेत ह्या चार वेदांच्या एकत्रित ग्रंथांना जर हे चार वेद एकत्रित ठेवले तर त्यांना आपण संहिता म्हणतो विद म्हणजे जाणणे विद म्हणजे जाणणे त्यापासून वेद ही संज्ञा तयार झाली विद या शब्दापासून वेद ही संज्ञा तयार झाली आणि विद किंवा वेद म्हणजेच काय जाणणे जाणून घेणे शिकणे तिचा अर्थ ज्ञान असा होतो तर याचा अर्थ काय होतो ज्ञान मौखिक पटनाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले काय केलं गेलं मौखिक पटनाच्या आधारे म्हणजे ज्यावेळी लिहिण्याची कला अवगत नव्हती त्यावेळी ही वेद होतेच पण जसे लोकगीत आणि ज्या पारंपरिक कला होत्या ह्या ओव्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ऐकून ऐकून पाठ होण्याची जी प्रक्रिया आहे तशीच सुरुवातीला वेदाच्या बाबतीत होती म्हणजे काय होतं तर मौखिक पटनाच्या आधारे वेदांचे जतन केले गेले मौखिक पटन म्हणजे गुरु शिकवायचा गुरु जे होते ते गुरु ऋषी गुरु रुशी मुनी असायचे ते आपल्या शिष्यांना शिक्षण द्यायचे तर ते शिक्षण देताना ते वेदांचं पठन करायचे आणि ते पठन ऐकून 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 त्या मु शिष्यांना त्याचं ती कला अवगत व्हायचे ते वेद त्यांच्या त्यांना आत्मसात व्हायचे आणि मग ही जी वेदाची संस्कृती आहे ती ह्या ऋषीमुनींकडून त्यांच्या शिष्यांना सोपवली गेली फक्त ऐकून मौखिक पटनाद्वारे वेदांना श्रुती असेही म्हणतात श्रुती जे वेद आहेत त्यांना श्रुती असं सुद्धा म्हणतात ठीक आहे आता वळीनं आपण एक एक वेद पाहूया पहिला आहे ऋग्वेद संहिता काय सांगितले संहिता म्हणजे काय चार वेद जे एकत्रित आहेत त्यांना संहिता असे म्हणतात त्यातला पहिला पहिली संहिता कुठली ऋग्वेद संहिता आणि आपण ह्याच्या आधी पाहिले ऋग्वेद हा मूळ ग्रंथ मानला जातो तर पहिल्यांदा ऋग्वेदाबद्दल आपण माहिती घेऊया रुचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद बनलेला वेद म्हणजे बन ऋग्वेद आता रुचा काय बघा ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेलं पद्य स्तुती करण्यासाठी आता काही कविता आपण ऐकतो बघतो वाचतो की एखाद्या कवितेमध्ये बघा आईची स्तुती केलेली असते वडिलांची स्तुती केलेली असते भावाची स्तुती बहिणीची स्तुती किंवा देवाची स्तुती केली असते असं जे काव्यरूपात किंवा कवितेच्या रूपात जे रचलेलं पद्य आहे गद्य म्हणजे आपण जे सरळ शिकवतो तो धडा आणि पद्य म्हणजे कविता तर यानुसार जे रु रचलेलं ग्रंथ आहे त्याला ऋचा म्हणतात ठीक आहे अनेक ऋचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सुक्त असे म्हणतात काय केलं यांनी अनेक रुचा एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सुक्त असे म्हणतात म्हणजे अनेक रोच्या एकत्रित एक केलेल्या आहेत आणि त्या ता एकत्रित एक करून एक ग्रंथ तयार केला आणि तोच काय केलेला आहे त्यालाच आपण ऋग्वेद म्हणतो आणि ह्या काव्याला सुक्त म्हणतात ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सुक्ते आहेत तर हा काय जो ऋग्वेद ग्रंथ आहे यामध्ये काय आहे तर देवदेवतांची स्तुती करणारे हे सुकते आहेत सुकते आहेत म्हणजे वेगवेगळे पद्यस्वरूपात केलेली रुचा किंवा काव्यपंक्ती आहेत आता ह्या ऋग्वेद संहिता बघा कशासाठी कशावर अवलंबून आहे तर यामध्ये देवतांची स्तुती केलेली आहे जे मंत्रपठन केलं जातं की त्याच्यामध्ये जा देवतांची स्तुती केली जाते तर ते सर्व या ऋग्वेद संहितेमध्ये आहे ठीक आहे ऋग्वेद पाहिला आता आपण आता पाहूया यजुर्वेद संहिता ठीक आहे यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत या यजुर्वेद संहितेमध्ये काय आहे की यज्ञात जे म्हटले जाणारे मंत्र असतात ते हे संपूर्ण या यजुर्वेद संहितेमध्ये आहेत यज्ञ आजही आपण बघा आपल्या घरी होम वगैरे जेव्हा घालतो किंवा पूजा एखादी असते त्यावेळी ब्राह्मणांना बोलवतो त्यावेळी ते जे मंत्रपठन करतात ते यज्ञ चालू असताना केलं जाणारं मंत्रपठण आहे आणि हे मंत्रांचं वाचन त्यांनी जिथून शिकलेलं आहे ते सर्व यजुर्वेद संहितेमधून शिकलेले आहेत यज्ञविधीमध्ये कोणत्या मंत्राचे पठन केव्हा आणि कसे करावे याचे मार्गदर्शन या, या संहितेत आहे तर कोणत्या यज्ञाच्या वेळी कोणती मंत्रपठन करायचे या सगळ्याची माहिती ही यजुर्वेद संहितेमध्ये दिलेली आहेत पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्याचे मन त्या मंत्राचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे तर या संहितेची रचना कशी केलेली आहे की सुरुवातीला यांनी पद्य पद्य म्हणजे कवितेच्या रूपामध्ये हे दिलेले मंत्र आहेत आणि त्या मंत्राचा अर्थ हे गद्य गद्यमध्ये दिलेले आहेत म्हणजे व्यवस्थित समजेल अशा भाषेमध्ये हे मंत्र आहेत अशी ह्या यजुर्वेद संहितेची पूर्णपणे माहिती दिलेली आहे दिले ठीक आहे माहित आहे का तुम्हाला आपल्याला माहिती आहे का विचारलेलं आहे माहीत तर नसणारच आहे आपण शिकून घेऊया काही सुक्तांचा मराठी भाषेत अर्थ सुक्त सुक्त म्हणजे काय पाहिलंय आपण सुक्त म्हणजे अं आ... हा ऋचा यांना एकत्र गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सुक्त म्हणते आता काय देवाची स्तुती केलेली आहे बघा हे देवा खूप पाऊस पाड आमच्या शेतात भरघोस पीक येऊ दे आमच्या मुलाबाळांना भरपूर दूध दुखते दे गाई आमच्या घरी येवत आमच्या गोठ्यात त्या आनंदाने राहोत त्यांना पुष्कळ वासरे होवत लोक हो चला उठा उषेच्या आगमनाबरोबर अंधार नाहीसा झाला आहे आणि प्रकाशाचे आगमन होत आहे उषेने सर्व विश्वाला जागे केले आहे आपण आपापले उद्योग करून धन मिळवूया ही सुक्त आहेत जे की देवाला प्रसन्न करण्यासाठी केलेली त्यांची स्तुती आहे ठीक आहे पुढे जाऊया इ थिंक अकरा मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे ठीक आहे आपण सामवेद संहिता आणि अथर्ववेद संहिता ही पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासूया ठीक आहे खूप मोठा व्हिडिओ झाला आहे की अपलोड करायला खूप वेळ घेतोय आणि अडचणी असतात टेक्निकली ठीक आहे त्यासाठी पुढच्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत जाईन तुम्ही ती पाहू शकता काही अडचण नाही याबद्दल काय शंका असतील तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारू शकता ठीक आहे तुमचा जो प्रतिसाद येतोय खूप उत्तम आहे त्याबद्दल आभारी आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा ठीक आहे थांबूया आपण